नमस्कार, MKN मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी हाती येत आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव जलाशयामध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी देवगाव येथील भुई समाजाच्या वतीने जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आलंय। ग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे। बीड जिल्ह्याच्या माजलगाव जलाशयामध्ये विविध मागण्यांसाठी देवगाव येथील भुई समाजाने जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे। याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुभाष बोराडे फोनलाईन वरून जोडले गेलेत। सुभाष, काय आहे अधिकची माहिती? वडवणी तालुक्यातील देवगाव या ठिकाणी आज जवळपास 150 ते 200 मच्छीमारांचं या ठिकाणी जलसमाधी आंदोलन माजलगाव जलाशयात सुरू झालेलं आहे। या जलाशयामध्ये जवळपास लहान तसेच पुरुष महिला असे या ठिकाणी धरणामध्ये माजलगाव धरणामध्ये उतरून या ठिकाणी आंदोलन त्यांचं चालू आहे। दुर्दैवी काही घटना घडू नये म्हणून या ठिकाणी DSP भास्कर सावंत यांनी चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। रिमोट एरिया जो आहे ते रिमोट एरियामध्ये देखील पोलिसांचा ताफा या ठिकाणी तैनात केलेला आहे। तसेच या ठिकाणी आपले जे आरोग्य विभाग आहे आरोग्य विभाग देखील या ठिकाणी लक्ष ठेवून आहे। साधारणतः हे जे काय मच्छीमारांची जे प्रश्न आहेत हे खूप दिवसापासून प्रलंबित आहेत। या मच्छीमारांना अनेक जे ऑफिस असतील त्या संबंधित त्या ऑफिसला त्यांनी अर्ज तक्रारी वगैरे दिलेले आहेत, मात्र त्यांच्या अर्ज आणि तक्रारीला केराची टोपली दाखवलं असल्याचं त्यांच्याकडून बोललं जात आहे। म्हणून आज त्यांनी प्रजासत्ताक दिनी आज जलसमाधी आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि तसंच हे जे काही आंदोलन आहे हे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जे काही बाहेरची मच्छीमार बांधव येणार होते तर त्या त्या ठिकाणी पोलिसांनी थांबवून घेतलेलं आहे। त्या एरिया जाण्याला त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे। फक्त जे काही आंदोलनकर्ते 10 सुमारास गेले होते पाण्यामध्ये तेच मच्छीमार सध्याला आणखीन देखील पाण्यामध्येच आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी जलसंबंधी आंदोलन चालू आहे। धन्यवाद सुभाष दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण पाहू शकतो की आपल्या विविध मागण्यांसाठी देवगाव येथील भुई समाजाच्या वतीने जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आलंय।